शिशु संगोपन संस्था संचालित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर स्टैंडर्ड सेकंड सब्जेक्ट इंग्लिश इनिट फोर फोर पॉईंट फोर हू इज बेटर पेज नंबर फिफ्टी टू गुड मॉर्निंग स्टुडंट्स टुडे वी आर गोइंग टू लर्न फोर पॉईंट फोर हू इज बेटर स्टुडंट्स हु इज बेटर म्हणजेच कोण चांगलं आहे एक स्टोरी आहे त्या स्टोरीमध्ये टू ॲनिमल्स आहेत मंकी अँड एलिफंट तर स्टोरीमध्ये ते दोघांपैकी कोण चांगलं आहे ते पाहूया ते लिसन रिपीट अँड इनॅक्ट स्टुडंट्स ऐका म्हणा आणि माझ्या मागे कृती करा किंवा तुम्ही टू तु स्टुडंट्समध्ये पण कृती करू शकतात वन्स अपॉउन अ टाइम देअर लिव्हड अ मंकी अँड एन एलिफंट इन अ फॉरेस्ट वन डे दे स्टार्टेड फायटिंग स्टुडंट्स एके दिवशी फॉरेस्ट म्हणजेच जंगलामध्ये फिरत असताना माकड आणि हत्ती यांच्यामध्ये भांडण चालू होते तर ते भांडण कशावरून चालू होते तर ते पाहूया सो स्टुडंट्स एलिफंट आय एम व्हेरी स्ट्रॉंग आय एम गुड ॲट कॅरिंग हेवी लॉग्स पहा हत्ती काय म्हणत आहे मी खूप स्ट्रॉंग आहे मी खूप चांगला आहे आणि मी मोठे मोठे लाकडाचे ओंडके वाहून नेहू पण शकतो मंकी हा 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 बट आय एम व्हेरी क्विक अँड आय एम गुड ॲट जंपिंग फ्रॉम वन ट्री टू अनादर ट्री पहा मंग की तर डायरेक्ट माझं काय झालं हसलं बट बट म्हणजे काय परंतु आय एम व्हेरी क्विक मी पटकन ॲक्शन करतो लवकर आणि मी पण खूप चांगला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी एक झाडावरून दुसऱ्या झाडावर पटकन उड्या मारतो जम्पिंग म्हणजेच काय उड्या मारणे मी या झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारतो दोघांनी पण आपण काय करतो ते त्यांनी दोघांनी सांगितलं स्वतःबद्दल हु हू हु इज फायटिंग लाऊडली आय ऑन टू स्लीप कोण आहे कोण आहे भांडण करत आहे ओरडत आहे माझी झोप मोडवली असं कोण बोललं तर अऊल अऊल म्हणजेच कोण घुबड पुढे सॉरी व्हेरी सॉरी प्लीज टेल अस हु इज बेटर द एलिफंट ऑर आय ही इज स्ट्रॉंग बट आय एम क्विक पहा मंकी काय म्हटलंय सॉरी व्हेरी सॉरी प्लीज टेलस विनंती आहे माझा आईक इज बेटर कोण चांगला आहे द एलिफंट हत्ती का मी आय इज स्ट्राँग सॉरी ही इज स्ट्राँग तो हत्ती म्हणत आहे मी स्ट्राँग आहे बट आय एम क्विक आणि मी पण लवकर ॲक्शन करतो तर मग कोण चांगला आहे तूच सांग सो स्टुडंट्स आऊल डोंट वरी वी विल फाईंड आउट देअर इज अ मँगो ट्री जस्ट अक्रॉस द रिव्हर गो अँड ब्रिंग वन स्वीट स्वीप मँगो फ्रॉम देअर देन आय विल टेल यू हू इज बेटर पहा घुबड काय म्हणाले आहे डोंट वरी काळजी करू नका मी तुम्हाला काय सांगत आहे एक गोष्ट आणायला सांगत आहे कोणती मँगो एक आंबा घेऊन या परंतु क्रॉस काय करायचे आहे नदी पार करून तुम्हाला पलीकडे जायचं आहे आणि ते आंब्याचं झाड दिसत आहे ना त्या आंब्याच्या झाडावरून एक आंबा तुम्ही मला घेऊन यायचा आहे मग मी ठरवतो कोण बेटर आहे म्हणजे चांगला आहे ओके देन स्ट्रोलड द एफंट अँड होपडं द मंकी टू द रिव्हर बँक स्टुडंट्स चालत हत्ती गेला आणि उड्या मारत होपडं म्हणजे काय उड्या मारत मंकी पण माकड पण नदीच्या जवळ गेलेले आहेत पहा आता नदीतून खूप पाणी आहे आणि ते दोघंजण कशे पलीकडे जाणार ओ आय एम अफ्रेड टू क्रॉस द रिव्हर

आय एम गोईंग बॅक मला आता परत जावे लागेल तो स्टुडंट्स एलिफंट डोंट वरी डिअर जम्प ऑन माय बॅक अँड वी विल क्रॉस द रिव्हर पहा हत्ती काय म्हणायला डोंट वरी काळजी करू नको तू जंप उडी मार ऑन माय बॅक ऑन माय बॅक म्हणजे माझ्या पाठीवर तू उडी मारून बस आणि आपण दोघे मिळून नदी पार्क करू किंवा नदीच्या पलीकडे जाऊ बोथ ऑफ देम क्रॉस्ड द रिव्हर दिअर ऑज अ मँगो ट्री विथ स्वीट्स येलो रिपमँगोज बट विअर ऑन हाय ब्रँचेस पहा स्टुडंट्स दोघे मिळून नदी क्रॉस केली मँगोच्या झाडाजवळ पोहोचले आंबे खूप गोड आहेत येल्लो आहेत रिप मँगोज बड्डे मँगो खूप आहेत परंतु झाडावर वरती आहेत कुठे आहेत वरती आहेत ते आता कसे तोडायचे हा प्रश्न त्यांच्यामध्ये निर्माण झाला ओ नो आय कॅनॉट रीच हाऊ कॅन आय गिव्ह द मँगो टू द औल पहा आपल्याला मला तर आता काय करावं लागेल मँगो घेता येत नाही आणि अवलनी तर मला मँगो घेऊन यायला सांगितलेलं आहे आता मी काय करणार असं कोण म्हणाला एलिफंट हत्ती मंकी काय म्हणतोय दॅट्स एजी लेट मी डू इट मंकी काय म्हणतोय खूप सोपं आहे मी आत्ता तोडवतो द मंकी जम्पड ऑन द मँगो ट्री क्विकली अँड पिकडअप अ स्वीट रिप मँगो स्टुडंट्स पहा हत्तीला तर मँगो घेता आला नाही परंतु मंकी एझी पटकन लवकर काय केलं जम्प केलं कुठं मँगोच्या झाडावर आणि क्विकली म्हणजेच काय पटकन पिकलेले मँगो त्याने काय केले तोडले आणि घेऊन जाणार स्टुडंट्स मुलांना पहा हत्ती खूप प्रयत्न करत होता मॅंगो तोडण्याचा परंतु त्याला ते उंच असल्याने तोडता आले नाही पिक्चरमध्ये सर्वजण पहा कोण कशी प्रयत्न करत आहे वेलकम बॅक टू द वैज ओल्ड अौल अँड गेव्हिम द मँगो ही वॉज व्हेरी हॅपी पहा ते दोघही मँगो घेऊन आलेले आहेत आणि तो बुडा ओल्ड म्हणजेच काय म्हातारा अऊल गुबड काय म्हणाला मी खूप आनंदी आहे तुम्ही मँगो आणला पुढे नाव यू टेल मी हुईज बेटर अऊलनीच क्वेश्चन केला की कोण सांगतंय मला आता कोण चांगला आहे एलिफंट अँड मंकी फॉरगॉट दियर फाईट अँड द औल फॉरगॉट इट्स नॅप पहा माकड आणि हत्ती भांडण दोघंही विसरून गेले आणि गुभड पण झोप विसरून गेला आय एम स्ट्रॉंग द मंकी इज क्वीक अँड यू आर वाईज ऑल ऑफ अस आर गुड ॲट समथिंग व्हॉट अबाउट यू माय फ्रेंड्स पहा हत्ती काय म्हणतोय मी स्ट्रॉंग आहे मंकी फास्ट ॲक्शन करतो कृती करतो अँड औल तू अक्कलवान आहे म्हणजेच बुद्धिवान आहे आपण सर्वजणच काय आहोत बेटर आहोत गुड आहोत चांगले आहोत आणि आपण सर्वजण एकमेकांचे मित्र आहोत फ्रेंड्स आहोत व्हॉट आर यू गुड ॲट तर मंकी काय म्हणत आहे तुमच्यामध्ये काय चांगलं आहे विद्यार्थ्यांनो आता तुम्ही सर्वांनी आपल्या आपल्यामधलं गुड बेटर शोधायचं आहे त्यांनी आपल्याला प्रश्न केलेला आहे व्हॉट आर यू गुड ॲट म्हणजेच तुमच्यात काय चांगलं आहे सर्वांनी हे राईट नोटबुकमध्ये करायचं आहे सो स्टुडंट्स निवड्स बेटर बी ई डबल टी ई आर बेटर चांगला एस टी आर ओ एन जी स्ट्रॉंग ताकदवान ई ए फी वाय हेवी जड एल ओ जी एस लॉक्स लाकडाचे ओंडके यू एम पी आय एन जी जम्पिंग उड्या मारणे क्विक क्यू यू आय सी के क्विक पटकन एफ आय जी एच टी आय एन जी फायटिंग भांडण एल ओ यू डी एल वाय लाऊडली ओरडणे स स्टुडंट्स वर्ड्स आहेत ते वर्ड्स तुम्ही बुकमध्ये लिहायचे आहेत आणि पाठ करायचे आहेत नेक्स्ट रिव्हर आर आय व्ही ई आर रिव्हर नदी एस डब्ल्यू डब्ल्यू टी स्वीट गोड अफ्रेड ए एफ आर ए आय डी अफ्रेड घाबरणे बॅक बी ए सी के बॅक मागे सी आर डबल एस क्रॉस पार करणे सो स्टुडंट्स लास्ट पॉईंट बी मेक सेंटेन्स सेंटेन्स आपल्याला इथं काय करायचे आहे तयार करायचे आहेत थ्री बॉक्स दिलेले आहेत थ्री बॉक्समध्ये वेगवेगळे वर्ड्स आहेत ते जॉईन करून सेंटेन्स तयार करायचे आहेत आय ॲम गुड ॲट सिंगिंग माय मदर इज गुड ॲट सिंगिंग रनिंग कुठलाही वर्ड्स येऊ शकतो माय फादर इज गुड ॲट प्लेईंग कबड्डी माय फ्रेंड इज गुड ॲट पेंटिंग माय सिस्टर इज गुड ॲट डान्सिंग माय ब्रदर इज गुड ॲट रनिंग आपण कुठलेही वर्ड्स मॅच करू शकतो आय एम गुड ॲट सर्व सेंटेन्स तयार होतील आय माय फादर इज गुड ॲट सर्व सेंटेन्स तयार होतील पुढचे वर्ड जोडल्यावर अशा पद्धतीने वर्ड जोडून तुम्ही ते सेंटेन्स नोटबुकमध्ये लिहायचे आहेत सर्वांना समजलं ओके स्टुडंट्स यू हॅव अंडरस्टूड हू इज बेटर स्टोरी समजली कोण आहे बेटर कोणाचेही भांडण झाले नाही आणि चांगले हे सर्वजणच असतात म्हणजेच प्रत्येकामध्ये काहीतरी चांगला गुण असतो प्रत्येकजण काहीतरी चांगले काम करत असते मी चांगलं करतो असं काही नाही स्टुडंट समजलं सर्वांना ओके थँक्यू